शौर्य प्रतिष्ठान व्हर्च्युअल फोरम वर आमच्या कार्यक्रमाची आम्ही आता सुरुवात करीत आहोत. माझ्या सोबत शौर्य प्रतिष्ठानच्या संचालक मंडळाचे संध्या व आनंद लागू, गौरी व सुबोध जोशी, रमा मांजरेकर, तसेच कार्यकारी व्यवस्थापक मंडळाचे आधित बोंद्रे, सागर येवलेकर हे उपस्थित आहेत. मंडळी, आपण प्रत्यक्ष स्वरूपात जेव्हा कार्यक्रम करतो तेव्हा त्याची सुरुवात नेहमी दीप प्रज्वलनाने करतो. या व्हर्च्युअल कार्यक्रमाचा आरंभ आपण शांती पाठाने करूया. ओ ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. आपलं भाग्य आहे मंडळी की आज आपल्यामध्ये भावगंधर्व पंडित उदयनाथ मंगेशकर, पंडिता गुरुवर्या शैलाताई दातार व डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचे पुत्र श्री विजय देशपांडे उपस्थित आहेत. या सर्वांचं स्वागत करण्याकरता आणि शौर्य प्रतिष्ठानच्या या व्हर्च्युअल फोरम या उद्घाटन सोहळ्याचं सुसंचालन करण्यासाठी मी शौर्य प्रतिष्ठानच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर आनंद लागू त्यांना आमंत्रित करतो. आनंद माधव, थँक्यू. नमस्कार. शौर्य प्रतिष्ठान आज सुरू करत असलेल्या व्हर्च्युअल फोरम च्या सर्व सभासदांचं हार्दिक स्वागत. गेले 3-4 महिने शौर्य प्रस्तुत करीत असलेल्या ई कट्टा या कार्यक्रमाचा हा नवा अवतार फक्त आहे. करोना विषाणूच्या जगभर चाललेल्या थैमानामुळं संगीताच्या मैफली, नृत्याचे, नाटकाचे प्रयोग बंद पडले आहेत. अशा काळात आपल्याला उत्तमोत्तम कलाकारांच्या कलेचा आस्वाद घेता यावा, त्यांच्याशी संवाद साधता यावा, हेच या दोन्ही अवतारांचं कार्य आहे. ही कलावंतांची एक मयसभा आहे असं म्हणूया. कलावंतांचं दर्शन जरी आभासी असलं तरी त्यांच्या कलेची प्रचिती मात्र अस्सल असणार आहे. या नव्या स्वरूपातील कार्यक्रमाचं उद्घाटन पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते होत आहे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. पंडितजींचं मी विनम्रपणे स्वागत करतो. त्यांची सविस्तर ओळख आपल्यासारख्या रसिकांना करून द्यायची गरज नाही. वयाची विशी गाठण्यापूर्वीच त्यांनी संगीतबद्ध केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ने मजसी ने परत मातृभूमीला या कवितेपासूनच त्यांच्या प्रतिभेची ओळख रसिकांना आहे. आणि गेली 5 तप त्यांनी संगीत दिलेली अनेक चित्रपट गीतं, कोळी गीतं, भावगीतं, भक्तिगीतं रसिकांच्या ओठांवर आहेत. ज्ञानदेवांच्या शब्दांना आपल्या अर्थवाही, सुमधूर आणि भाववाही चालींनी पुन्हा एकदा घराघरात पोहोचवणारे पंडित हृदयनाथ हे खरोखरच चतुरस्तर प्रतिभेचे भावगंधर्व आहे. पंडितजींनी शौर्य प्रतिष्ठानच्या या व्हर्च्युअल फोरमचं, या मयसभेचं उद्घाटन करावं आणि आम्हाला आशीर्वादपर 4 शब्द सांगावे अशी मी त्या. माझ्या आयुष्याचा दुसरा कार्यक्रम आहे की ऑनलाईन कार्यक्रम, काय जो नवीन प्रकार आहे. सवय आहे की नेहमी समोर प्रेक्षक आहे आणि मी बोलतोय, पण आज जरा विचित्र वाटतंय. ओळखीचे लोक दिसतात पण ते खूप लांब दिसतात. तर आपली जी सभा आहे त्याचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो आणि आपल्या कार्यक्रमात शुभेच्छा देतो. आणि हा कार्यक्रम छान व्हावा आणि असेच कार्यक्रम व्हावेत आपण मला बोलवावत, मी आनंदाने जरूर येईन. धन्यवाद. पंडिता गुरुवर्या शैलाताई दातार यांचा आजचा मुख्य कार्यक्रम काही डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्याशी संबंधी आहे. वसंतरावांच्या गायकीवर, विशेषतः त्यांच्या नाट्यसंगीतावर मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या तेजस्वी गायनाचा प्रभाव कसा कसा दिसून येतो हे
बाळासाहेब आपल्याकडून ऐकायला आम्हाला अतिशय आवडेल. कार्यक्रम संपल्यावर, कार्यक्रम चालू असताना सुद्धा वेळोवेळी आपण योग्य वेळी याविषयी जर आम्हाला काही सांगितलं तर आम्हाला ऐकायला खूप आवडेल. कार्यक्रमाला डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचे सुपुत्र श्री विजय उर्फ बापू देशपांडे उपस्थित आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. बापूसाहेब, आपल्या वडिलांच्या गानसाधनेची एखादी छोटीशी आठवण आपण सांगितली तर आम्हाला ऐकायला आवडेल. वसंतरावांना पहिल्यापासून आक्रमक संगीताकडे त्यांचा फार मोठा ओढा होता आणि ती गायकी मास्टर दीनानाथराव मंगेशकर यांच्या यांची नाटकं पाहिल्यामुळे आणि त्यांची गायकी ऐकल्यामुळे त्यांना ते तिकडे आकृष्ट झाले आणि वसंतरावांचे मामा त्यांना नाटकांना घेऊन जायचे, वडिलांच्या बरोबरच जायचे आणि त्यांच्या मामांची आणि मास्तर दीनानाथरावांची चांगली ओळख होती. तर ते म्हणले, बाबा माझा हा भातसा आहे वसंता, याला तुम्ही काही तुमची पदं शिकवली तर फार बरं होईल, तो तशी तशी म्हणतो. तर दीनानाथरावांनी त्यांना ते 3 का 4 पदं शिकवली आणि ती गायकी त्यांनी त्याप्रमाणे हस्तगत केली. थँक्यू. हा अतिशय वृद्ध अशी आठवण तुम्ही आम्हाला सांगितली, त्याबद्दल आभार. आपणही या कार्यक्रमात उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा आणली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार. आजचा हा शुभारंभाचा कार्यक्रम सादर कर आता आम्ही सुरू करणार आहोत. त्यापूर्वी पंडिता गुरुवर या शैला दातार यांचं स्वागत करताना मला विशेष आनंद होतोय, कारण पुण्याच्या नुमवी प्राथमिक शाळेतील पहिलीचे आम्ही वर्गमित्र आहोत. पंडिता शैलाताईंच्या गायनाचा रसिक म्हणून आपला आस्वाद सगळ्यांनी घेतलेलाच आहे, पण भारतीय संगीताच्या शिक्षणासाठी, जोपासनेसाठी, प्रसारासाठी त्या अनेक वर्ष करीत असलेले कष्ट कदाचित आपल्या परिचयाचे नसतील. भारत गायन समाज या भास्कर बुवांनी सुरू केलेल्या शास्त्रीय संगीताला वाहिलेल्या संस्थेचे संस्थापक, जे त्यांचे आजे सासरे, त्यांचा अभ्यासपूर्ण चरित्र शैलाताईंनी प्रसिद्ध केलेलं आहे. आणि आता भास्कर बुवांच्या निधनाला 100 वर्ष 2 वर्षांनी पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने सबंध भारत गायन समाजाचा इतिहास, अतिशय अभ्यासपूर्ण इतिहास त्या सध्या तयार करतायत. त्यासाठी गायनगुरु चिंतोबा गुरव यांच्या वया, प्रत्यक्ष माननीय मास्टर दीनानाथांच्या वया यांचा अभ्यास त्यांचा चालू आहे. अशा पद्धतीने अतिशय उच्च दर्जाची कला आणि पांडित्य यांचा असा हा मिलाप फार क्वचित आपल्याला दिसतो. मी पंडिता शैलाताई यांचं हार्दिक स्वागत करतो. त्यांना तबल्यावर साथ करताय समीर पुणतांबेकर. समीर हा शैलाचा जावई आहे. तेव्हा संगीताची ही गंगा त्यांच्या घरामध्ये चांगलीच वाहती आहे हे आपल्या लक्षात येईलच. आजच्या कार्यक्रमात नाट्य संगीताला प्राधान्य आहे आणि ऑर्गन शिवाय नाट्य संगीताची खरी मजा ती कशी आहे, म्हणून शैलाताईंनी मुद्दाम आग्रह करून आज ऑर्गनची व्यवस्था केलेली आहे. ऑर्गनवर आहेत श्री संजय गोगटे या दोघांचेही मी हार्दिक स्वागत करतो. पण हा कार्यक्रम म्हणजे केवळ संगीताची मैफल नाही, या संगीताचं मर्म शैलाताई उलगडून दाखवतील. त्यांच्या विवेचनाचा ओघ पुढे नेण्यासाठी सौ प्राची देवल या सहाय्य करणार आहे. प्राची आणि परीक्षित देवल या पती पत्नींनी या कार्यक्रमासाठी प्रथमपासून खूप कष्ट घेतले आहेत. त्यांचे औपचारिक आभार मानणं हे इथे अगदीच गैर लागू होईल, पण त्यांचा कृतज्ञतापूर्वक मी उल्लेख करतो. या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यासाठी डॉन रेकॉर्डिंग स्टुडिओचे श्री नरेंद्र भिडे आणि त्यांचे सहकारी गेले काही दिवस जी मदत करतायत ती केवळ अजोड आहे. अर्थात तसं त्यात काही आश्चर्य नाही, कारण श्री नरेंद्र भिडे स्वतः भारत गायन समाजाचे एक विद्यार्थी आहे. तर असा हा सर्वार्थानं भारतीय शास्त्रीय संगीताच्या निघालेला कार्यक्रम
आता सुरू करावा असे मी शैलाताई दातार यांना विनंती करतो. नमस्कार. डॉक्टर वसंतराव देशपांडे म्हणजे संगीत क्षेत्रातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व, ज्यांच्याबद्दल त्यांचा प्रत्येक शिष्य त्याच्या परीने त्यांना मांडू लागला तर अजून कितीतरी पैलू उलगडले जातील. माझ्या दृष्टीने एक शिष्या म्हणून मला जेवढे ते कळले, जेवढे जाणवले, तेवढे थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. सर्व घराण्यांची मर्मस्थान जाणून घेऊन स्वतःची गायकी तयार करणारी हलक्या फुलक्या गाण्यांपासून अनवट रागांपर्यंत संगीतातले सर्व प्रकार गाणारे एक व्यासंगी गायक म्हणजे डॉक्टर वसंतराव देशपांडे. डॉक्टर वसंतराव देशपांडे यांना जाणून घेताना शैलाताईंना प्रथम असं विचारीन, तुमच्या वडिलांचं मास्टर दीनानाथ यांच्या गायकीवर श्रद्धा आणि अपार प्रेम होतं. तसंच त्याच अनुषंगानं त्यांचे शिष्य डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्यावरही त्यांचं खूप प्रेम होतं. तर वसंतरावजींना तुम्ही प्रथम कधी पाहिलं? डॉक्टर वसंतराव देशपांडे यांना सगळ्यात पहिल्यांदा मी पाहिलं ते फार लहानपणी. मी माझ्या वडिलांबरोबर त्यांच्या घरी गेले होते तेव्हा ते चाळीत राहत होते, सदाशिवपेठेत देशमुखवाडीच्या समोर जोशांच्या चाळीत. माझे वडील आणि त्यांची ओळख होती ती मिलिटरी अकाउंट्स मधली, आणि दुसरी ओळख म्हणजे संगीत क्षेत्रातली, कारण माझे आई वडीलही गाण्यातले असल्यामुळे वसंतरावजींची त्यांची चांगलीच ओळख होती. पण पहिल्यांदा मी जेव्हा त्यांना पाहिलं तेव्हाच मला डॉक्टर वसंतराव देशपांडे मला आठवतच नाहीत, कारण मला एवढंच आठवतं की त्यांच्याकडे एक काका कुवा होता, त्याचं नाव होतं कसकू आणि तो तपकिरी रंगाचा होता. पण त्यामुळे माझं लक्ष तिकडेच होतं, पण माझे वडील त्यांच्याशी बरेच बोलत होते. नंतर 9वी-10वीत असताना मला डॉक्टर वसंतरावांच्याकडे जायचा योग आला. कसा? तर माझे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकरांचे अतिशय प्रेमी, त्यांची दीनाथरावांवर अपार श्रद्धा होती, आणि दीनाथरावांची पद डॉक्टर वसंतराव म्हणायचे म्हणून वसंतरावांवर पण श्रद्धा होती. माझ्या वडिलांचे एक मित्र होते दादासाहेब जेस्ते, त्यांच्याकडे दर रविवारी रेकॉर्ड ऐकण्याचा कार्यक्रम व्हायचा आणि त्या फक्त मास्टर दीनाथरावांच्या. त्यामुळे काय झालं, माझे वडील मला दर रविवारी दादासाहेब जेस्त्यांकडे घेऊन जायचे. तिथे गेलं की फोनोची आधी पूजा व्हायची, उदबत्ती लागायची, फोनोला फुलं व्हायची, मग रेकॉर्ड डोक्याला लावायची, अगदी त्याला नमस्कार करायचा दोघांनी, आणि मग रेकॉर्ड दीनाथरावांची लावायची, असा तो कार्यक्रम असायचा. एक दीड तास रेकॉर्ड ऐकताना दोघंही एक शब्दही बोलायचे नाहीत, त्यांच्या डोळ्यातून सतत फक्त पाणी व्हायचं. पहिली मी शांत बसायची, पण नंतर मला हे आवडायला लागलं की काय सुंदर गाणं आहे, आणि दोघं इतकं भावनेने ऐकतायत, मी रमायला लागली त्यात, आणि मग माझी दीनाथरावांच्या गाण्याची आवड वाढायलाच लागली. पुढे 9वी-10वीत असताना माझे वडील मला डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्याकडे घेऊन गेले. ते म्हणल्यावर माझ्या मुलीला एखादं तरी दीनाथरावांचं थोडं तरी पद येऊ देऊ, माझी एवढीच इच्छा आहे. वसंतरावजी म्हणले, तुला काय येतं का ग म्हणता? मी म्हणलं हो. मग ते म्हणले म्हणून दाखव. मग मी त्यांना शतजन्मश्वरीताना म्हणून दाखवलं. आता कळतंय की आपण किती बेड्यारखं धाडस केलं होतं ते. मग गुरुजी म्हणले की दादा तुम्ही हिला 11वी झाले की घेऊन या. ते माझ्या डोक्यात राहिलं. मग मला ते वसंतरावांकडे आपल्याला जायचंय शिकायला, ह्या आनंदाने मी गुरुजींची मग कट्यार मधली गाणी पण खूप ऐकायला लागली. मॅट्रिक झाले आणि रिझल्ट घेऊन मी गेले ते एकदम डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या घरीच. म्हटलं मी पास झाले, आता मला गाणं शिकवा. ते म्हणले चल बस, आताच शिकवायला लागतो. नाही पण तुम्ही त्यांच्याकडे शिकायला जाण्याच्या सुमारासच तुमच्या आपली आवड ह्या कार्यक्रमात वसंतरावांचीच नाट्यपद तुम्ही सादर करत होतात ना? हो. काय झालं, तेव्हाच स्वरानंद म्हणून पुण्यात एक संस्था स्थापन झाली, आमचे विश्वनाथ ओक त्यांनी संस्था स्थापन केली, आणि त्यांची कल्पना अशी होती की मुंबई आकाशवाणीवर जसा आपली आवड नावाचा कार्यक्रम असतो तसा रंगमंचावर सादर करायचा. म्हणजे श्रोत्यांच्या पसंतीची आवडीची गाणी कलाकारांनी रंगमंचावर जशी त्या तशी म्हणायची. त्यात मलाही त्यांनी गायला बोलवलं होतं. शोभा जोशी होती, मीना जोशी होती, सुधीर दातार होते. अच्छा. ए बाबा देसाई आणि प्रत्येक जण ना त्यांच्या आवाजाला सोयीचं गायचं गात होतं, आणि मी एकटीच अशी होते की मी डॉक्टर वसंतराव देशपांडेंची पदं म्हणत होते. तेव्हा त्या कार्यक्रमात मला असं खूप माझ्यावर टीका झाली की काय ही पुरुषांची गाणी म्हणते, ही बायकांची गाणी म्हणायला काय झालं. पण मी काय कोणाचं ऐकायची नाही,
मी तुम्हाला त्यातलं एक गाणं म्हणून दाखवते. तानपुरा येणार का? तानपुरा नाही मिळाला, मिळाला अजून मोठा. एवढ्या महान कलाकाराकडे माझ्या बुद्धीची गळ्याची कुवत नसताना सुद्धा शिकायला सुरुवात झाली. सुरुवातीला मला किती येत नाही ते फारसं काही कळत नव्हतं, आणि त्यांनी मला कधी जाणवू दिलं नाही, कारण माझी गुरूंवरची श्रद्धा खूप होती. नंतर नंतर मी काहीच येत नाही हे समजून निराश व्हायला लागले. गुरुजी म्हणाले, काय ग तुला समजत नाहीये का? तुला अवघड जाते का?
मी म्हटलं तुम्ही गाता ते ऐकायला छान वाटतं पण ते किती अवघड आहे, मला तर काहीच पेलवत नाही, मला कसं येणार. दुसरा कुठला गुरु असा तर म्हणाला असता की ठीक आहे मग तू नको शिकू, नाही तर एक वर्षाने मेहनत करून ये. पण गुरुजी फार प्रेमळ, ते म्हणले बेटा मास्तरांच्या म्हणजे दिनाथ रावांच्या गाण्यातलं एक पैसा गाणं मी गातो, माझा आवाज असा फिरणारा. पण मी अवगुणाचा गुण केला आणि त्यांच्या पद्धतीने गायचा प्रयत्न करायला लागलो. दिनाथ रावांच्या जवळपास जायची माझीही कुवत नाही, पण त्यांचं गाणं स्वर्गीय आहे म्हणून आपण शिकायचंच नाही असं नाही करायचं. आपल्याला पेलेल कसं गावं, तुझी त्यांच्यावर श्रद्धा आहे ना, मग जरूर शिक. मला जोवर जमेल जेवढं जमेल तेवढं मी शिकवीन, पण त्यासाठी त्यांचा रेकॉर्ड्स मात्र ऐक आणि त्या पद्धतीने गळा चालवायचा प्रयत्न कर. मी जे आत्ता बोलले तर तुम्हाला मी मुद्दा माझी एक शिकवणी ऐकवायला आणली की डॉक्टर वसंतराव देशपांडे शिकवताना मला कसं काही यायचं नाही आणि गुरुजींनी कसं मला सांभाळून घेतलं ते तुम्हाला ऐकायला मिळेल. तुम्हाला कळलं असेल की मी किती कमी कुवतीची असून सुद्धा मला गुरुजी शिकवत होते. वसंतरावजी, मास्टर दीनानाथ रावांबद्दल म्हणायचे, मास्तरांचा भर हा शास्त्रापेक्षा रंजकतेकडे जास्ती होता. मास्तर म्हणजे स्वरांचे जादूगार, विलक्षण थक्क करणारी प्रतिभा, त्याला जोड भावनेची, सूर लईवर विलक्षण हुकूमत, डोक्यात येईल ते गळ्यातून काढण्याची विलक्षण ताकद. ते स्वयंभू गाणं होतं त्यामुळे ते आपल्यापासून फार दूर आहे. वसंतरावांनी शैलाताईंना शिकवलेलं पहिलं पद आता शैलाताई सादर करतील, रवी मी. जाजे न साधे
वया वदने आवरावर नव हे भागे रविने चंद्र कसार रवि में 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 प्याज से हा चंद्र कसा मग मिरवित से हा चंद्र कसा मग मिरवित से माझं जसं वय वाढू लागलं तसं तसं गायक म्हणून गुरुजी किती मोठे आहेत आणि त्यापेक्षा माणूस म्हणून किती महान आहेत याचा असंख्य वेळा मला प्रत्यय आला. गुरुजींचं आणि माझं गुरु शिष्याचं नातं त्यांच्या अखेरपर्यंत कायम राहिलं. ते आम्हा शिष्यांना कायम सांगायचे, परमेश्वराने गळा दिला आहे म्हणजे आपण फार पुण्यवान आहोत. कलाकारांनी या ईश्वरी देणगीचा आदर केलाच पाहिजे.
गाताना 3 तास मस्त मजेत गावं, पण एरवी आपण 21 तास आपण माणूस असतो हे कधीही विसरायचं नाही. स्वतःबद्दल ते फार कमी बोलायचे. अनेक बुजुर्गांचा सहवास त्यांनी केला होता. त्यात गायनाचार्य पंडित रामकृष्ण बुवा वझे यांचा 2.5 वर्ष सहवास केला. पण हा ग्रहस्थ गवई आहे हे शेवटी जेव्हा वझे बुवांना कळलं तेव्हा वसंतरावांचे दोन्ही हात घट्ट पकडून त्यांनी विचारलं, अरे इतके दिवस नियमित माझ्याकडे येतोयस, पण एकदाही तुला माझ्याकडून एखादी बंदिश घ्यावीशी नाही वाटली का? वसंतराव म्हणाले, बुवा पुण्याला येताना इतकं सामान घेऊन आलोय की अजून तेच ठाकठीक लावायचं राहिलंय, मग नवीन सामान कशाला आणायचं? वसंतरावजींनी कोणत्या कोणत्या गुरूंकडून विद्या घेतली ते एक थोडक्यात सांगते. वसंतरावजींनी अनेक गुरूंकडून खूप काही घेतलं. त्यांच्याकडे सुरांची मधुकरी मागितली. वसंतरावांनी कोणकोणत्या गुरूंकडून विद्या घेतली ते थोडक्यात सांगते. त्यांनी अनेक गुरूंकडून खूप काही घेतलं. त्यांच्याकडे सुरांची मधुकरी मागितली. त्यांच्या लहान वयातले गुरु नागपूरचे शंकरराव सप्रे. तसंच पुढच्या काळात पतियाळा घराण्याचे लाहोरचे असद अली खान साहेब यांच्याकडून त्यांना मारव्याची 6 महिने तालीम मिळाली. आणि खासाहेब त्यांना म्हणाले, बेटा बस हो गया, यापुढचं गाणं तुला आपोआप सापडत जाईल. याशिवाय आशिक अली खासाहेबांकडून त्यांनी ठुमरीचा बाज घेतला. वसंतरावांना वाटायचं ठुमरी पेश करायची ती सुरांनी, तालाच्या लईच्या अंगानी, हावभावांनी, मगच तिची तक्रार खऱ्या अर्थाने श्रोत्यांच्या काळजाला हात घालते. जेव्हा वसंतराव किराणा घराण्याचे पंडित सुरेशबाबू माने यांच्याकडे शिकले तेव्हा त्यांच्याही ठुमरीचा वेगळाच रंग त्यांना मिळाला आणि हार्मोनियम वाजवण्याची लकबही त्यांनी हासिल केली. पु ल देशपांडे म्हणायचे, सुरेश बाबूंची झुळझुळणारी पेटी ऐकवावी ती वसंतरावांनीच. विशेष म्हणजे तबला नवाज उस्ताद अहमदजान थिरकवा ह्यांनाही वसंतरावजी लहराची साथ करत, कारण ते स्वतः उत्तम एक तबला वादक होते. भेंडी बाजार घराण्याचे उस्ताद अमान अली खान साहेबांची सरगम वसंतरावांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेने समृद्ध केली. सरगम करावी तर वसंतरावजींनीच हा जणू दंडकच झाला. त्यात नजाकत होती, लईचा डौल होता, सुरांचं लोभस मोहक अगदी वेड करणारं विविध रूपातलं दर्शन होतं. अमान अली खान साहेबांच्या खांडमेर पद्धतीने ज्यावेळी वसंतराव गायचे त्यावेळी प्रतिभा संपन्नतेमुळे स्वरांच्या नवीन नवीन आकृतीबंधातील आवर्तनं त्यांची सतत चालू असायची. ह्याचबरोबर मास्टर दीनानाथ मंगेशकर, बरकत अली खां, वहीद खां, बडे गुलाम अली खां यांच्यासारख्या थोर गायकांच्या सहवासातल्या संस्कारामधून वसंतरावजी घडले. पंडित कुमार गंधर्व, गानहिरा हिराबाई बडोदेकर आणि बेगम अख्तर यांच्यासाठी वसंतरावांच्या हृदयात वेगळंच स्थान होत. बाळासाहेब, वसंतरावांनी मास्टर दीनानाथांचा सहवास केला होता त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? हा मी बोलतो, आपल्याला ऐकू येते? मी बोलतो, आपल्याला ऐकू येते? हो येत आहे. नाही, वसंतराव देशपांडेच्या माझी पहिली ओळख झाली तो विलक्षण प्रसंग होता. मला फार चांगलं आपल्याला येतं, मला ऐकू येत आहे. अच्छा, तुम्हाला ऐकू येत आहे. बरं बाळासाहेब, मी आता तुम्हाला म्हंटल तसं की वसंतरावजींनी मास्टर दीनानाथांचा सहवास केला होता त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? हो मी सांगतो, माझा आवाज ऐकू येतो आपल्याला? बरोबर येतोय बाळासाहेब, येतोय. पण यांना काही वाटत, मला असं वाटतं की तिथे फ्लोअर पर्यंत होत नाहीये काहीतरी. बरोबर, शहरात त्यांना जात नाही आवाज ना. बाळासाहेब तुमचा ऑडिओ ना आमच्या पर्यंत ऐकू येत नाहीये, म्हणजे तुमचा व्हिडिओ ऑन आहे पण ऑडिओ बिलकुल ऐकायला येत नाहीये. मला असं वाटतं आपण बोला, आम्ही परत रेकॉर्डिंग मध्ये पण तरी ऐकू शकू परत. एक सेकंड, तो ट्रान्समिट नाही झाला आवाज तर ऐकू नाही येणार.
बोला आपण आपण काहीतरी बोलत होता. हो नाही मी म्हणजे तुम्ही दिसताय पण ऐकू अजिबात येत नाहीये. बाळासाहेब ते हेडफोन आहेत ते जर काढून एकदा ट्राय करता का म्हणजे तो आवाज जातोय का आपण बघूया. नाही मोबाईलचा आहे ना तो जरा काढून म्हणजे प्रेक्षकांना व्यवस्थित ऐकू येत आहे आणि दिसत आहात. तुम्हाला ऐकू येऊ शकणार नाही. शैलाताईं पर्यंत फक्त जात नाहीये पण प्रेक्षकांना सगळ्यांना दिसत आहात तुम्ही आणि ऐकू छान. प्रेक्षकांसाठी बोलतो मी. नाही ह्या तांत्रिक गोष्टींमुळे काही वेळेला ना काही. बरं ठीक आहे आपण थोडं पुढे जायचं का मग. मी हा प्रश्न नंतर कधीतरी विचारते तोपर्यंत तुम्ही सेटिंग ऍडजस्ट होऊ शकेल असं आपण काहीतरी पुढे जायचं का. ठीक आहे. ओके ओके. माझं त्या प्रेक्षकांना जात कोणती घेऊन बसायचं तसं आम्हाला कळत नाही काही. कोणती घेऊन बसायचं हॅलो प्राची. कट्यार काळजात घुसली ह्या नाटकामध्ये त्याचे लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांना वसंतरावांनी अनेक बदल सुचवले. दारव्हेकरांनी शेवटी खानसाहेब स्वतःच्या घराण्याचं गाणं सदाशिवला देतात असं दाखवलं होतं. पण वसंतरावांनी सांगितलं की एक वेळ बेटी देतील पण घराण्याचं गाणं देणार नाहीत. हाच शेवट योग्य आहे आणि दारव्हेकर मास्तरांनी तसा शेवट बदलला. वसंतराव नाटकात कधी प्रमाणाबाहेर गायले नाहीत आणि एकंदर नाटकाचं स्वरूप डोळ्यापुढे ठेवून ते गात. त्यामुळेच गद्य आणि पद्य यांचा बेमालूम मिलाफ झाला होता. वसंतरावांची नाटकातली गाणी मैफलीतही गाजली पण नाटकाची कधी मैफल झाली नाही. त्यांचा विशेष म्हणजे त्यांची मैफल अगदी वेळेत सुरू व्हायची आणि वेळेत संपायची देखील. चित्रपट क्षेत्राशी त्यांचा जवळून संबंध आला. मानाचं पान, पेडगावचे शहाणे, दूध भात, अष्टविनायक, बडी मा, कालिया मर्दन अशा अनेक चित्रपटात त्यांनी अभिनय केला आणि ते गायले देखील. कालिया मर्दन हा तर त्यांचा अगदी लहानपणचा चित्रपट. अष्टविनायक मध्ये मुलगी सासरी जातानाच्या प्रसंगाच्या वेळी त्यांचा अभिनय इतका सुंदर झाला की शरद तळवलकरांनाही राहावलं नाही आणि ते म्हणाले इतका सुंदर अभिनय तू केलास तरी कसा. तेव्हा वसंतराव म्हणले अरे त्यात काय, आशा म्हणजे माझी मुलगी सासरी निघाली ते आठवलं आणि केला अभिनय. दाटून कंठ येतो ह्या पदातून ते खरंच सिद्ध झाले. संत तुकारामांवर पु ल देशपांडे यांनी तुका म्हणे आता हे नाटक लिहिलं होतं. या नाटकात संत तेल्याची भूमिका वसंतरावजी करायचे. संतू तेली हा तुकोबांचा भक्त, लेखनिक आणि रचनाकार होता. या नाटकाच्या चाली वसंतरावांच्याच होत्या. पुढे पुलंच्या वाऱ्यावरची वरात ह्याही मध्ये वसंतराव काम करत असत. वसंतरावांनी दिलेलं आणखी एक नाटक वसंतरावांनी संगीत दिलेलं आणखी एक नाटक म्हणजे विवा शिरवाडकरांचं वीज म्हणाली धरतीला. झाशीच्या राणीची सखी जुलेखा हिच्यावरच ते नाटक होत. पुढे रणजित देसाई यांच्या हे बंध रेशमाचे ह्या नाटकातली ही भूमिका त्यांची गाजली. अभिषेकी बुवांचं संगीत आणि वसंतरावांचं गाणं हा अपूर्व योग ह्याही नाटकात जुळून आला. आजही छेडी आल्या तारा, आज सुगंध आला लहरत ही गाणी रसिक विसरलेले नाहीत. विद्याधर गोखले यांच्या मेघ मल्हार नाटकाला पंडित राम मराठे आणि वसंतरावजी ह्या दोघांचंही संगीत होत. गुलजार नारे धीर धरी धीर धरी ह्या चाली आजही रसिक प्रिय आहेत. याशिवाय भावगीत हाही प्रांत वसंतरावांनी फारच यशस्वीपणे पेलला. विशेषतः उल्लेख करायचा म्हणजे श्रीनिवास खळे यांनी दिलेल्या चाली तर त्यांच्या फारच गाजल्या. उदाहरणार्थ बगळ्यांची माळ फुले, राहिले ओठातल्या ओठात वेडे. शैलाताई ह्याची तुम्ही काही झलक दाखवू शकाल का. आता तू जेवढं वाचलंस ना त्याची एक छोटीशी मी झलक दाखवते. ओके पहिलं गाणं आपण खळे काकांचंच घेऊया. आ
ओठात वेडे शब्द माझे राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे भेट होती आपुली का भेट होती आपुली का ती खरी की स्वप्न माझे राहिले ओठात वेडे शब्द माझे राहिले गर्द हिरवे पाच पाणी गर्द हिरवे पाच पाणी रक्त कमळे कुंकुमाची गर्द हिरवे पाच पाणी रक्त कमळे त्याच्यानंतर मी पद म्हणणार आहे ते आकाशवाणीचं रेकॉर्डिंग आहे गुरुजींचं अभंग आहे विठ्ठला वाजोनी आणि कांत ध्यान विठ्ठला वाजोनी आणि कांत ध्यान आणि कांत ध्यान नाही माझ चिंत दुजियांचे नाही माझ चिंत दुजियांचे विठ्ठला वाजोनी आणि कांत ध्यान आणि कांत ध्यान आमुचे पुरीचे विठ्ठल दैवत आमुचे कुळीचे विठ्ठल दैवत कुळधर्म समस्त विठ्ठल देव विठ्ठल देव कुळधर्म समस्त विठ्ठल देव विठ्ठल देव विठ्ठला आणि कांत ध्यान नाही माझ चिंत
मेघमल्हार नाटकात गुरुजींनी चाल दिलेलं गाणं धीर धरी धीर धरी धीर धरी धीर धरी जागृत गिरीधारी डॉक्टर वसंतराव देशपांडेंची चाल होती आणि आता पुढची त्यांची चाल नाटक वीज म्हणाली धरतीला चार हो त्या पक्षिणी आधी मगाशी एक राहून गेलेला प्रश्न मी बाळासाहेबांना विचारते की बाळासाहेब वसंतरावांनी मास्टर दीनानाथांचा सहवास केला होता त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? मला बरच काही सांगायचं आहे पण आपल्याला ऐकू येत आहे का? हो बाळासाहेब आम्हाला सगळ्यांना ऐकू येत आहे व्यवस्थित, फक्त प्राचीन पोहोचत आहे की नाही आपल्याला माहिती नाही. बर नाही
पण मला असं वाटतं की आपण मला असं वाटतं बाळासाहेब तुम्ही बोललात तरी चालेल, बाकी सगळ्यांना ऐकू जात आहे. ठीक आहे, तुम्ही बोला. जो प्राचीबाईने प्रश्न केला होता तो की मास्टर दिनानाथ आणि वसंतराव याचा जो संबंध आला तो कसा आला, तर मी तुम्हाला माझी एक गोष्ट सांगतो. की चौपाटीला एक बाल गंधर्व नावाचं छोट थिएटर आहे, पण ते थिएटर म्हणजे लग्न समारंभ किंवा कुठला छोटा समारंभ असला त्यासाठी चौपाटी मी सहज चांगले सुरू ऐकू आले म्हणून त्या छोट्याशा सभागृहात गेलो. वसंत यशवंत गात होते, ती माझी पहिली भेट त्यांच्या बरोबर. आम्ही त्यांचा फोटो एकमेकांचा माझा त्यांनी बघितलेला होता, मी त्यांचा बघितलेला होता, मी ओळखत होतो ते फोटो रूपाने, पण प्रत्यक्ष ओळख कधी झालेली नव्हती. मला बघितल्यावर म्हणलं की अरे बा तू पुढं बस, माझ्या खांद्यावरती मास्टर दिनानाथांचा झेंडा आहे. मला हे वाक्याचा अर्थ कळला नाही, तर मी त्यांना म्हटलं म्हणजे काय, तर ते बोलले की मी मास्टर दिनानाथांना गुरुस्थानी म्हणतो आणि त्यांच्या गायकीचा मागोवा घेतो, म्हणून मी आजच्या कार्यक्रमात हे घोषित केलं की त्यांचा झेंडा माझ्या खांद्यावरती आहे आणि तू आलायस कार्यक्रमात त्यांचा मुलगा, तर मी आज फक्त मास्टर दिनानाथांची गाणी गायली आणि अत्यंत तयारीचे गायक होते, खूप छान गायले ते. एक मला चांगलं आठवत की त्यांचं त्यांनी एक पतियाला घराण्यातली एक यमनची बंदिश घेतली आणि त्या मैफिलीत बरेचसे पंजाबी लोक आले होते, तर त्यांना त्यांनी सांगितलं वसंतरावजी की ही तान पंजाबच पंजाब का घी और पंजाब की मुर्गी खा के नहीं आती है, ये तान महाराष्ट्र का पानी पी के आती है. आणि त्यांनी एक तान लावला होता त्रिताला, त्याने लोकांना मोजायला लावलं, ते मोजत होते 13 मात्रा 14 मात्रा ते 15 मात्रे ते आले आणि त्याने खालचा षडज ते तिसरा सुचारा षडज अशी सपाट तान घेतली फक्त एका मात्रे 15 आणि 16 आणि 81 आणि टाळ्यांचा कडकडाट झाला आणि आमची चांगली ओळख झाली. अनेक वेळा आम्ही भेटलो, अतिशय गमतीदार ग्रस्त होते, नुसते गंभीर ग्रस्त होते, ते म्हणजे गाताना ते गंभीर असायचे किंवा गाताना खूप ते गंमत करत असायचे. सावरे आव जयो हे गाणं गाता त्याचे ते हावभाव असायचे, ते फार गमतीशीर असायचे आणि त्यात ते रमायचे, तसे गंभीर गायक नव्हते. गंभीर गाणं आलं किंवा गंभीर राग आला ते गंभीर व्हायचे, पण साधं गाणं आलं, ठुबरी आली, गजल आली, तर त्यावेळेस त्यांचे हावभाव फार गमतीशीर असायचे आणि त्यांना विरोध बुद्धी फार चांगली होती. मला एकदा चांगला प्रसंग आठवतोय की मी आणि माझा एक मित्र त्यांच्या घरी गेलो आम्ही आणि त्यांना म्हटलं की वडिलांची 50वी पुण्यतिथी आहे, मास्टर दिनानाथ त्याची 50वी पुण्यतिथी आहे, तर तुम्ही अध्यक्ष व्हावं अशी आम्हाला सर्व मंगेशकरांची इच्छा आहे फार. त्यांनी असा कानावर हात ठेवला आणि ऐ असा आवाज केला, म्हणजे मला कमी ऐकू येत. परत मी हे वाक्य जोरात बोललो, परत त्यांनी कानावर मार पुढे केली, बाळ मला कमी ऐकू येतो, जरा जोरात बोल. जोरात बोललो मी, त्यांनी हो म्हटलं,
नंतर ते फारच छान होते नंतर सगळ्या प्रकरणात. तर मी त्यांना म्हटलं तुम्हाला खरंच करायला कभी ऐकू येतं का? तेवढा तुझं वाक्य फार महत्वाचं होतं. वाह वाह, मास्टर दिनानाथ यांची 50वी पुण्यतिथी आहे, तुम्ही अध्यक्ष व्हा. त्या सगळ्या पुण्यातले थोर लोक सोडून तुम्ही मला अध्यक्ष करताय हे सगळ्यांना ऐकू जावं म्हणून मी कानावर हात ठेवून ऐकू येत नाही, ऐकू येत नाही आणि तुला जोरात बोलायला लावत होतो. गमतीदार ग्रस्त होते खूप आणि त्याचं घर मला छान आठवते. ते खोलीत मी बसलो होतो, त्याचे चिरंजीव होते आणि समोरच्या भिंतीवरती बाबांचा एक फोटो होता फार सुंदर. बाबा म्हणजे मास्टर दिनानाथ. अच्छा, हा एकमेव फोटो मी लावलेला घरामध्ये मास्तरांचा. अरे गाठी भेटी गाठी झाल्या त्यात त्याची बाबांची ती आठवण सांगितली ती अशी. मला ते गाव आठवत नाही पण बहुतेक खामगाव असावं, विदर्भातलंच गाव हे वकी नक्की. त्यातून बाबा रात्री नाटक होत, बाबा काहीतरी दुपारी त्या रस्त्याने चालत निघाले होते आणि वसंतराव देशपांडे बाबांना ओळखले कारण हे मास्टर दिनानाथ. म्हणून ते त्यांच्या मागोमाग चालत 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 गेले आणि बाबा एका रंग मंदिराच्या ठिकाणी थांबले. तेव्हा हे पुढे आले, ते म्हणाले की तुमच्या इथं जे ही प्रयोग चालू आहेत नाटकाची हे मला बघायची फार इच्छा आहे पण माझ्याकडे मास्तर तेवढे पैसे नाही आहेत की जी मी तिकीट काढून तुम्हाला पुढला ऐकेन. तर बाबा हसलेत, नाव काय तुझं? वसंतराव सांगितलं. वयात खूप अंतर आहे, तू असं कर तू माझ्यावर आत ये. आणि त्यांना बाबा आत घेऊन गेले. बाबांच्या रंगपटात बाबांनी मेकअप वगैरे केला आणि त्यांना वीक मध्ये उभं केलं. समोर ऐकू नकोस, तुला लोकांचा त्रास होईल तर तू वीक मध्ये उभा राहा किंवा खुर्ची घेऊन बस. आणि दोघे आईलो अवलिया होते, बाबाही होते आमचे अवलिया होते, फकीर लोक होते, बैरागी लोक होते. लोकांसाठी वगैरे काही फारसा गंमत करायचे नाही, त्यांना जे स्वतःला वाटायचं ते करायचे ते लोक. तर त्यांनी नाटकामध्ये नायिकेकडे पाहिलंच ते बाबांनी. दुसऱ्या अनेक कुठल्या पात्राकडे पाहिलंच ते. त्याने वीक मध्ये जाऊन वसंतराव देशपांडेला गाणं ऐकवले ते. आणि लोकांना कळेल की हे वीक मध्ये जाऊन काय काय सारख्या तारा मारतात किंवा गातात. मग दुसऱ्या दिवशी वसंतरावनीच हा खुलासा केला लोकांकडे की वीक मध्ये त्यांनी मला बसवलं होतं आणि ते मलाच गाणं ऐकवत होते. आणि त्यांचा अनुभव वसंतरावचा असा की एकदा गाता गाता बाबा असे मधोमध गेले थिएटरच्या आणि एक सपाटता त्यांनी घेतली अशी त्यांच्याकडे बघून की जणू अंगावर एक प्रपात पडावा, एखादा मोठा धबधबा पडावा, एखादी वीज कडकडावी अंगावर पडावी. वज्र धरे तुन कडकडते, त्याप्रमाणे ते त्यांचा आवाज वज्राप्रमाणे कडकडला, विजेप्रमाणे कडकडला आणि वज्राच्या वेगाने त्यांच्याकडे आला आणि ते असे स्थिमित झालेत. थोर गायक होते, मी त्यांच्या अनेक मैफिली ऐकल्यात पण ते गायचे स्वतःसाठी प्रेक्षकांसाठी नाही. म्हणून कट्यार काळजात घुसरीचे मी जवळजवळ 20 प्रयोग बघितलेत. ते प्रयोग होत असताना तुम्हाला खास आठवण सांगतो मी की मदन मोहन अतिशय प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ते माझ्या शेजारी बसलेले असायचे आणि जितके प्रयोग लागले होते तितके प्रयोगाची सर्व तिकीट त्यांनी विकत घेतलेली होती. शिवाजी बद्दल आणि वसुंधरावचं गाणं संपलं की ते मदन मोहन बाहेर उठून जायचे कारण त्याला मराठी डायलॉग करायचे नाहीत. आणि वसंतराव गायला लागलेत की ते येऊन समोर बसायचे आणि बाकीची पत्र राहायची बाजूलाच.
वसंतराव देशपांडे लागी करज वा कटार ही ठुबरी त्यांच्याकडे बघूनच गायचे. सॉरी मध्ये एखाद असं वाक्य आणायचे की पंजाबी गाणं आहे. वा पंजाबी ढंग आहे असं म्हणून त्यांना गाणं ऐकवायचे. मी नंतर परत येतो आपल्याला बऱ्याचशा आठवण. धन्यवाद. खूप बरं वाटलं बाळा. खूप सुरेख चांगला आठवणी फार छान होत्या तुमच्या. वसंतरावजी जसे गवये होते तसे खवये पण होते. तुम्ही सांगता ना की वसंतरावजी तुम्हाला सांगायचे की भार्गवराव मामा आचरेकर आणि ते स्वतः भरपूर भजी खायचे. हो गुरुजी सांगायचे की कट्यारच्या दौऱ्यावर आम्ही ज्यावेळी हॉटेलमध्ये उतरायचो तेव्हा ते आणि भार्गवराव मामा एक किलो भजी संपायचे. हे ऐकून मी त्यांना विचारलं होतं की तुम्हाला तेलकट खाऊन त्रास होत नाही का. त्याबरोबर ते म्हणाले बेटा गळ्याला ऑइलिंग झालं पाहिजे त्याशिवाय गाणं रंगणार कसं. आणि त्यांचं म्हणणं अगदी खरं होतं कारण एकदा सवाई गंधर्व पुण्यतिथीमध्ये ते स्टॉलवर वडा खात असताना तिकडे वसंतरावांचं गाणं गाण्यासाठी नाव अनाऊन्स झालं. त्याबरोबर भराभरा वडा खाऊन ते तडक स्टेजवर जाऊन गायला बसले होते. नाही आणि असं असताना त्यांना स्वयंपाक करायची पण खूप आवड होती. स्वयंपाकाची खूप आवड होती. ते इतके त्याच्यात तरबेज होते की कोकणातील माशांच्या प्रकारापासून राजस्थानी घीवर या गोड पदार्थापर्यंत सगळं काही त्यांना उत्तम करता येत असे आणि त्यांना करायला आवडायचं पण. आमच्या घरी एकदा ते जेवायला येणार होते. मी त्यांना सांगितलं ते म्हणजे तू काय करशील. तर मी त्यांना म्हटलं भाकरी आणि भरली वांगी करू का. ते म्हणजे चालेल पण तुला भाकरी येतात का पातळ करता. म्हटलं हो येतात की जोरात हो म्हणले होते. ते घरी आले जेवायला बसले आणि पहिलाच भाकरीचा घास घेतला. म्हणले काय का तू म्हणलो ते सुरा भाकरी पातळ करता येते. तुझ्यापेक्षा मी कितीतरी हातावर पातळ भाकरी करतो. मग खानदेशातली भाकरी कशी कोकणातली कशी घाटावरची कशी मग ते खरडे कसे किती प्रकारचे असतात. मला 36 प्रकारचे येतात. मग कुठला खरडा चांगला. ते इतके सुरेख बोलत होते की ऐकणाऱ्याला वाटावं की ह्या माणसाला फक्त एवढंच येत आहे. जेव्हा ते पहिले हा बरोबर की पहिलं पुण्यात जेव्हा आले की तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती तर असं ऐकलं होतं. म्हणजे हो हो नाही गुरुजी सांगायचं ना खरंच ते पहिल्यांदा जेव्हा पुण्यात आले ना तेव्हा त्यांची खायची पण भ्रांत होती. ते एकदा मला सांगत होते की माझ्याकडे पैसा नाही किंवा माझा खाण्यापिण्याचा प्रश्न आहे हे मी कोणाला कधीही कळू दिलं नाही. मला कोणी माझी क्यू केलेली आवडत नाही. मी पुण्याला आलो तेव्हा कधी कधी चार चार आणे असायचे. एकदा चार आणे जमले की जोगेश्वरीच्या समोर एक गुंडीचं हॉटेल होतं तिथे मी आणि माझा मित्र जायचो. हॉटेलात जायचं भरपूर पाणी प्यायचं. एक एक वडा मिळायचा तो खायचा परत भरपूर पाणी प्यायचं आणि हॉटेलमधनं बाहेर येताना असं काही पोटावर हात फिरवत द्यायचं की बघणाऱ्याला वाटलं पाहिजे काय हा पंचपक्वान्न जेवून आलाय. वसंतरावजी आयुष्याची मजा घेत जगले. ते रसिक होते तितकेच विरक्तही होते. आयुष्याच्या पूर्वार्धात कोणी विचारलं नाही याचीही त्यांना खंत नव्हती आणि नंतर वैभव पायाशी लोळत होतं त्याचंही त्यांना काही नव्हतं. शैलाताई वसंतरावजींच्या घराचं वर्णन जर तुम्हाला करायला सांगितलं तर तुम्ही कसं कराल. नाही मला तेच सांगायचं आता की गुरुजींचं घर आनंदाने भरलेलं एक आदर्श घर होतं. कलाकाराचं घर कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण होतं ते. पत्नी विमलताई अतिशय शांत आणि प्रेमळ. मुलगा विजय म्हणजे बापू त्याची पत्नी वंदना मुलगी आशाताई नंदा सगळे शांत आणि समाधानी. मी शिकायला जायचे तेव्हा त्यांची सून वंदना स्वयंपाक करताना मस्त गाणं गुणगुणत स्वयंपाक करायची. त्याचं गुरुजींना किती कौतुक असायचं. मला म्हणायचे बघ काश माझी सून कशी स्वयंपाक करताना गाते. आशाताई ठाण्याला असायची ती आली की तिची भेट व्हायची. या घरात मी 1969 ते 1973 आणि 1980 ते 1983 या वर्षात जात होते. 1980 नंतर मी गाणं जेव्हा शिकायला जायची तेव्हा छोटा राहुल झबलं टोपडं घातलेला रांगत यायचा. गुरुजी फार खुश असायचे मग शिकवताना. एकदा असेच गुरुजी शिकवायला लागले आणि राहुल रांगत आला. गुरुजी एकदम थांबले म्हणले माझे आजोबा गायचे माझे वडील नाही गायले मी गायलो आमचा बापू गात नाही पण हा मुलगा उत्तम गाणार हा मुलगा चांगलाच गाणार. आणि गुरुजींच्या पुण्याईनी राहुल खरंच त्यांची परंपरा सर्वार्थाने चालवतोय.
तो अजून भरपूर यश मिळवणार, कारण गुरुजींसारख्या सिद्ध पुरुषाचा त्याला आशीर्वाद आहे. 8-1 वर्ष मी त्यांच्याकडे गेले, पण मी त्यांच्या घरात कोणाचाही आवाज कधी गंधराच्या वर सुद्धा गेलेला ऐकला नाही. या सगळ्या घरांनी गुरुजींना फुलासारखं जपलं. गुरुजींनाही प्रत्येकाबद्दल अपार प्रेम होतं. घरातल्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी अगदी पाठ होत्या. बापू काका, ह्या संदर्भात मी तुम्हाला असं विचारीन की तुमच्या वडिलांची म्हणजे वसंतरावांची एखादी काही घरगुती आठवण तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? त्यांना माझा आवाज जातोय? आला आला आला. बोलू बोलू. ओके. घरातली आठवण म्हणजे असं होतं, आम्ही 3 भावंड, तर आमच्या घरात प्रत्येकाचा वाढदिवस अतिशय आनंदाने आणखीन उत्साहाने साजरा होत होता. आणि प्रत्येकाच्या वाढदिवसाला वसंतराव म्हणजे आमचे डॅडी बाबा काहीतरी गोड पदार्थ स्वतःच्या हाताने बनवायचे. माझ्या वाढदिवसाला गुलाबजाम, मोठी बहीण जी आशा तिचा मे महिन्यात वाढदिवस त्यामुळे आमरस असायचाच, धाकट्या बहिणीच्या वेळी खव्याची बर्फी किंवा असे कुठेतरी पदार्थ किंवा गुलाबजाम असं काहीतरी ते बनवायचे. स्वयंपाकाची प्रचंड आवड, पण माझी आई आणि आजी दोघी एवढ्या सुगरण होत्या की त्यामुळे त्यांना स्वयंपाकघरात जायचा फारसा चान्स कधी मिळायचा नाही. आणि अतिशय उत्साहात ते सगळा स्वयंपाक करायचे. एकदा आमच्या घरचे लोक सगळे, मी ऑफिसला गेलो होतो, माझी बायको, माझी आई आणि माझी मुलं त्यांना घेऊन शिर्डीला गेले होते. बाबा एकटे घरी होते. नातवंड घरी येतील आणि ती भुकेली राहतील, सुनबाई सुद्धा भुकेली राहील, म्हणून मी ऑफिस मधून यायच्या आधी डॅडीनी मस्त पंचा गुंडाळा होता आणि मस्त कांदा बटाट्याचा रस्सा, चटणी, गरम गरम फुलके आणि पुलाव असं सगळं करून स्वयंपाक रेडी ठेवला होता. 6:30-7 बेताला यांची गाडी आली आणि मुलं धावत आली आणि म्हणली बाबा भूक लागली. माझ्या वडिलांना माझी दोन्ही मुलं बाबा म्हणायची, कारण मला बापू म्हणतात त्यामुळे ते त्यांना बाबा म्हणायचे. आणि बाबा म्हणले चला बेटानो सगळं तयार आहे तुमचं. माझ्या आईनी तुम्हाला बोट घात लावून तुम्ही कशाला केलं, मी आल्यावर खिचडी लावली असती. ते म्हणले नाही नाही मला माहिती होतं पोरांना नक्की भूक लागणार, तुम्हालाही भूक लागणार. म्हणले शिर्डीचा प्रवास 4 तासाचा आहे तर तुम्ही आईपर्यंत भुकेला राहणार. आणि इतका सुंदर स्वयंपाक केला होता त्यांनी की सगळे खुश झाले. आणि घरच्या प्रत्येकाची प्रचंड काळजी, प्रत्येकाची आणि प्रत्येकाची चौकशी करायची. आमच्याकडे एक दंडक होता, मी ऑफिस मधून आल्यानंतर मित्रांना भेटावं असं बाहेर जायचो, पण कुठच्याही परिस्थितीत कसाही जरी असलो तरी 7 वाजता घरात कंपल्सरी जायलाच पाहिजे प्रत्येकाने. कारण आम्ही सगळेजण 7:15 डायनिंग टेबलवर बसून जेवायला बसायचो आणि तिथे मग दिवसभरात काय घडलं काय नाही हे सगळे बाबांना आम्ही सगळे सांगायचो. तर माझी आजी, माझी आई सगळ्यांना वाढायची, आजी, माझी बायको सुद्धा जवळ बसायची, वसंतराव, माझी धाकटी बहीण, माझी मुलं, मुलगी होती तेव्हा, ते आम्ही सगळे बरोबर डायनिंग टेबलवर बसायचं आणि त्यांच्या बरोबर जेवायचं. आणि जर कोणी गैरहजर असेल तर ते येईपर्यंत वसंतराव थांबायचे, थांबा म्हणे तो येईल आणि मग आपण जेवायला बसू. त्यामुळे ती भीती असायची की डॅडी आपली वाट बघतायत तर कंपल्सरी घरी जायलाच पाहिजे. मग जेवण झाल्यानंतर मी परत बाहेर पडायचो, पण 7:00 घरात हजर असलंच पाहिजे. हा एक दंडक होता आमचा. वा बापू, मजा आली, खूप छान सांगितलंस. वसंतरावजी चालता बोलता ज्ञानकोश होते, म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगायचं तर गुगल. एका क्लिकवर पाहिजे ती माहिती क्षणार्धात हजर. शैलाती, त्याबद्दल एखादा अनुभव तुमच्याकडे असेल तर शेअर करता का? याबद्दलचा अनुभव कितीतरी जण वेगवेगळे सांगतील. त्यांना काय माहिती नव्हतं, ज्योतिष, आयुर्वेद, इतर प्रकारची सगळी औषधं, भौगोलिक माहिती, त्यांना सगळं माहिती असायचं. एकदा मुंबईला ते बालाजी जोशींकडे त्यांच्या मित्राकडे चालले होते आणि मलाही मुंबईला जायचं होतं. त्या दिवशी मला त्यांच्याबरोबर मुंबईला जायचा योग आला. आम्ही गाडीतनं निघालो होतो, बोर घाटात गुरुजींनी सुरू केलं सांगायला, इथे झाडं कुठल्या प्रकारची आहेत, ती किती वाढतात, त्यांना माती कशी लागते, इथलं हवामान कसं आहे, इथपासून घाटात पोलिसांनी अडवलं तर किती रुपये द्यायला लागतात, इथपर्यंत असं काही सांगत होते की हा माणूस इथेच कोणतरी राहतो आणि इथल्याच कुठल्या तरी मोठ्या जबाबदारीचा हुद्दा त्यांना दिलेला असं वाटावं. त्यांचा लोकसंग्रह सुद्धा फार मोठा होता. सगळ्यांची अत्यंत आपुलकीने वागायचे. आपण कोणतरी मोठे आहोत याचा त्यांच्या चेहऱ्यावर लवलेशही नसायचा.
त्यांचा एकदा एवढा गोतावळा बघून मी त्यांना एकदा विचारलं होतं, गुरुजी तुम्हाला मित्र तरी किती? ते पटकन म्हणाले, जवळचे असे 2,500 असतील. पण खरंच ते सहज अगदी शक्य होतं. तुला एक सांगते, ते वेळेच्या बाबतीत सुद्धा फार आग्रह असायचे. आता बापूने सांगितलं ना, वेळ म्हणजे वेळ. एखाद्याला शब्द दिला की मी तुमच्याकडे अमुक वाजता येतो की त्यावेळी तिथे ते हजर. मग कितीही महत्वाचं दुसरं कारण असलं तरी दिलेली वेळ चुकणार नाही. एकदा काय झालं, माघ महिन्यात आम्ही बेलबागेत महाविष्णूची पूजा केली. त्यावेळी मी त्यांना विचारलं की आपण याल का? ते म्हणे जरूर येईन, मला आवडेल. आमची जी तारीख होती पूजेची, नेमका त्याच दिवशी ज्येष्ठ नाटककार रणजित देसाई यांचा बालगंधर्व रंगमंदिरात सत्कार होता आणि गुरुजी अध्यक्ष होते. तरी ते म्हणाले की सत्कार 8 संपेल, बेलबागेत आरती के भाय? मी म्हटलं 8:30. ते म्हणले झालं तर 8:30 मी तिथे येतो. त्या दिवशी त्यांना यायला 5 उशीर झाला. मी बेलबागेच्या लक्ष्मी रोडच्या दरवाज्यात त्यांची वाट बघत उभी राहिले होते. रिक्षातून ते उतरले आणि म्हणाले, 5 उशीर झाला, हा काय करू, भाषण जितकी लांबली, अध्यक्ष असल्यामुळे उठताही येईना पटकन. शेवटी तसाच मध्ये उठून आलो. एकदा मी गाणं शिकायला 4 जाणार होते, पण त्यांना एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागणार होतं. तर ते रिक्षा करून आमच्याकडे सांगायला आले की येऊ नको ग, मी बाहेर जातोय. आजही हा प्रसंग डोळ्यापुढे येतो आणि नकळत आत्ताच्या कलाकारांची त्यांची तुलना होतेच. एकदा मी 4:00 4 5 गेले तर ते पेटी उघडून माझी वाट बघत बसले होते. मी गेल्यावर त्यांनी आधी घड्याळाकडे बघितलं आणि माझ्याकडे असं काही बघितलं की पुन्हा माझी उशिरा जायची हिंमत झाली नाही. आजपर्यंत वेळ पाळण्याची त्यांची शिस्त मी पाळत आलीये. शैलाती, वसंतरावांची शिस्त होती की बायकांनी गाणं करणं हे घर सांभाळून करावं, असं ते तुम्हाला सांगायचे का? हो, त्यांना बायकांनी करिअर म्हणजे आधी घर मग बाकीचं सगळं असं त्यांचं असायचंच. कधी मी संध्याकाळी 5:30 गाणं शिकायला गेले की तासाभराने म्हणायचे की आता बस, आता घरी जा, नाहीतर सुधीरला स्वयंपाक करायला लागेल. एकदा मास्टर दिनार्थांच्या पुण्यतिथीची एक मोठी गोष्ट सांगते. एकदा 24 एप्रिलला मी त्यांच्याकडे गेले होते. तसं दिनार्थांच्या पुण्यतिथीला ते दरवर्षी गायचे, कार्यक्रम नसला तर घरी गायचे. 24 एप्रिलला मी त्यांच्याकडे दुपारी 4 गाणं शिकायला गेले होते, तेव्हा तिथे त्यांचे पद्माकरजी कुलकर्णी शिष्य पण होते. गुरुजी म्हणाले, आज माझ्या मास्तरांची पुण्यतिथी, आता मानापमानच्या नांदीपासून सुरुवात करतो. आणि मग सुरुवात झाली. नयने लाजवित माता रिसली, धिक्कार मन साहिना, सुंदर चाललं होतं. मी आणि पद्माकरजी आम्ही दोघंही भाग्यवान. त्या दिवशी गुरुजींच्या गाण्यात विलक्षण रंग चढला होता. होता होता प्रेम सेवा शरण या गाण्यापाशी ते आले आणि मग म्हणाले, तुम्हाला माहितीये का, हा मूळचा भिंपल असे. आपण जे आता मधुवंती मुलतानीतलं प्रेमसेवा शरण ऐकतो, ही मूळची चाल नाहीच आहे, ती आमच्या मास्तरांनी लावलेली चाल आहे. मास्तरांनी सगळी गाणी अशी तेज केली आहेत. मूळचं गाणं कसं होतं दाखवते मी. म्हण तू आखे खोल के, तू आखे खोल के, देख अब ज्ञानी, देख अब ज्ञानी, पानी का बबूला तेरी जिंदगानी, तू आखे खोल के. आता प्रेम सेवा शरण कसं येणार? ती ना डी प्रेम सेवा शरण सहज जिनके मना, नीच सूर्य न चरण दास हो मी तुझा. प्रेम सेवा शरण. मास्तरांनी काय केलं आमच्या? प्रेम सेवा शरण, प्रेम सेवा शरण, प्रेम सेवा शरण,
तोडी रणबंध लागे तुझा छंद कीर्ती हा मजसा त्याच्यानंतर आलं चंद्रिका हे जणू ते म्हणायचे आमचा कुमार म्हणजे कुमार गंधर्वांबद्दल बोलायचे ते अरे तुरेच बोलायचे की तो सुद्धा दादऱ्यामध्ये गाणं गायचा कारण मूळची बंदिश आहे कानडी ती दादऱ्यामधली मनुजा सुगुणी नानुरा विश्वरू पडे तो मनुजा सुगुणी सुगुणी नानुरा विश्वरू पडे नो चंद्रिका हे जणू चंद्रिका हे जणू हे बीजा स्नेह कमला गणे चंद्रिका हे जणू चंद्रिका गोविंदराव टेंबे जेव्हा मानात्मन मध्ये गाणं घेतलं तेव्हा त्यांनी आध्यात्मिकाला त्याची चाल बसवली चंद्रिका हे जणू हे बीजान स्नेह कमला करी चंद्रिका हे जणू हे बीजान स्नेह कमला करी कुमुद बांधव श्यामला मेघान तस्कर मानो ने चंद्रिका हे जणू ते बिया आमच्या मास्तरांनी काय केलं म्हणजे दिनाथांनी काय केलं ह्याचा ठेकाच बदलून टाकला आणि मग ते गाणं कसं झालं चंद्रिका हे चंद्रिका हे जणू ते बिया श्यामला कुमुद बांधव श्यामला मेघा तस्कर मानो ने चंद्रिका हे चंद्रिका ठेका बदलल्यामुळे त्या गाण्याचं स्वरूपच बदललं मास्तराने आमच्या मानापमान मध्ये ज्या ज्या चाली बदलल्या त्या आजपर्यंत तशाच चालू आहेत झालं इथपर्यंत गाणं झालं तेव्हा 7 वाजले होते मला म्हणले बेटा आता उठ आणि घरी जा माझा पायच निघत नव्हता इतकं सुरेख चाललं होतं आणि केवढा खजिना उलगडून दाखवत होते आता उठायचं आणि घरी जायचं बायकांनी बायकांची कामं करावी पुरुषांनी बायकांची कामं केलेली मलाच चालत नाहीत तुला स्वयंपाक करायचा आहे तू उठ उठ म्हणल्यावर मी उठले आणि निघून गेले नंतर काही दिवसांनी जेव्हा मला पद्माकरजी भेटले ते म्हणले 11:30 पर्यंत चालू होतं आणि इतकं काही सुरेख चालू होतं दुर्दैवाने आमच्या दोघांकडे टेप रेकॉर्डर नव्हता नाही तर केवढा अनमोल खजिना आम्हाला मिळाला असता शैलाती वसंतरावांनी तुमचं एकदा गाणं ठरवलं होतं त्याची आठवण सांगू शकाल हो एरंडोणा भागात जोशी हॉस्पिटल जवळ वसंत बहार मध्ये जेव्हा गुरुजी राहायला आले तेव्हा त्यांनी काही वर्षात त्यांच्या सोसायटीच्या गणपतीत माझा आणि माझे पती सुधीर दातार यांचं गाणं ठरवलं आणि त्यासाठी बोलवायला त्यासाठी ते आमच्या घरी आले आम्ही दोघही संकोचून गेलो सुधीरजी म्हणले तुम्ही कशाला त्रास घेतलात आम्ही आलो असतो ते म्हणले बेटा ही रीत नाही आम्हाला तुमचं गाणं हवं ना मग आम्हीच यायला हवं आम्ही काय आम्ही हो म्हणणारच ना इतकं चांगली संधी मिळतीये मग म्हणाले बिदागी किती घेणार आता मात्र आम्ही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो मी म्हणाले नका हो असं काहीतरी विचारू तुमच्या समोर गायला मिळणे हेच खूप आहे आम्हाला लाजवू नका ते म्हणाले असं नाही आपलं नातं वेगळं आहे इथे मी तुम्हाला बोलवायला आलोय पण फुकट गायचं नाही आता असं वागायला शिका याचं कारण सांगतो मी जेव्हा खूप चांगला गायचो ना तेव्हा माझ्या गाण्याला फार किंमत नव्हती एका ओळखीच्या माणसानी घरातल्या सत्यनारायणानिमित्त माझं गाणं ठरवलं मी हौसेने होकार दिला कारण मला गायला मिळाल्याचा फार आनंद होता बिदागीची तर अपेक्षाच नव्हती पण दुर्दैवाने आजारी पडलो आणि गायला जाऊ शकलो नाही
हाच माणूस मला 8-10 दिवसांनी मंडईत भेटला आणि म्हणाला, काय वसंतराव गायला आला नाहीत, आमच्याकडचं 2 लिटर दूध वाया गेलं. ते ऐकलं आणि मला इतकं वाईट वाटलं की आपल्या गाण्याची किंमत 2 लिटर दुधाची आहे. तेव्हापासून कानाला खडा. स्वर्गातून माझे नातेक जरी खाली आले तरी मी म्हणे ते मान म्हणाय तू गा, तर मी त्यांना सांगेन की आधी बिदागी द्या. विनोदाचा भाग सोडा, पण फुकट गाण्याने कलाकाराची किंमत राहत नाही. एक लक्षात ठेवा, अशी गाणी आली की खुशाळ डोक्यावर पांघरून घेऊन झोप आणि सांगा की मी फार बिझी आहे, मला वेळ नाही. शैलाती, विलेपार्ले संगीत स्पर्धेची एक तुमची खास अशी आठवण आहे. विलेपार्ले संगीत म्युझिक सर्कलला तेव्हा बालगंधर्व संगीत स्पर्धा व्हायची. माझं लग्न झाल्यानंतर आमचं एकत्र कुटुंब होतं, त्यातनं भारत गायन समाजात राहायचो. खूप गोतावळा होता, खूप माणसं यायची जायची, माझं गाणं होईना. आणि नेमकी बालगंधर्व संगीत स्पर्धेची जाहिरात माझ्या हातात पडली. मी भास्कर बाऊंची नाचून झाले होते, तरी भास्कर बाऊंच्या चाली मला फार येतच नव्हत्या. मला फक्त येत होती डॉक्टर वसंतरावजी देशपांडे यांनी शिकवलेली मास्टर दीनानाथांची पदं. मी त्या गुरुजींकडे गेले की मी घेऊ का त्यात भाग, कारण ह्याच्यात लिहिले बालगंधर्वांची गाणी गायली नाही तरी चालेल, कुठलंही नाट्यसंगीत चालेल. ते म्हणले, अगं तू भास्कर बाऊंची नाचून आहे, 2 तरी गाणी तू त्यांची दे, बालगंधर्वांची 2 घे 3 आपली दे. तशी मी 5 गाणी दिली आणि मी त्यांना सांगितलं त्याच्यात असं लिहिलंय की परीक्षक मागतील ते 1 गाणं म्हणायचं. मग ते म्हणले, काय नाही तू जा आणि आपदा राज्यपदा तुला परीक्षक गायला सांगतील. कारण आपदा राज्यपदा ही वझे बाऊंची चाल आहे. वझे बाऊंनी जे 18 नाटकांना संगीत दिलं त्याच्यात 3 वेळा ही चाल वापरली. 1921 साली शहा शिवाजी नाटकात, 1934 साली स्वयंसेवक नाटकात आणि बरोबर 1927 साली रणधुंदुबी नाटकात त्यांनी चाल वापरली. शब्द वेगळे होते पण चाल मात्र एकच होती. पण दीनाथावने हे जे काय पद करून ठेवलं आणि त्याला एवढी काही वाहवा मिळाली की काय बोलायची सोय नाही. तू आता असं कर, तुला मी पद शिकवलंय ना, तू हे म्हण. गाणं म्हणून झालं तुला हेच सांगणार पद म्हणायला. गाणं म्हणून झालं की रेंगाळायचं नाही अवघेच, कोण काय म्हणताय, घरी निघून जायचं. कुठे राहणारेस? म्हटलं पार्ल्यात माझ्या मोठ्या बहिणीकडे. घरी जा, संध्याकाळी तुला परीक्षक सांगायला येतील, तुमचा नंबर पहिला आलेला आहे. आणि मी पार्ल्याला गेले आणि गायले त्याची आणि मग खरंच असं झालं की मी थांबले नाही. गुरुजीने सांगितलं होतं रेंगाळायचं नाही, मी बहिणीकडे निघून गेले आणि संध्याकाळी मला निरोप आला तुमचा नंबर पहिला आलाय म्हणून. मी तुम्हाला ते गाणं थोडस म्हणून दाखवते. आपदा राज्यपदा वयदा, आपदा राज्यपदा वयदा, आपदा राज्यपदा वयदा, मुवती काम भोग निरती आपदा. लोपुनिया चिर सुखदा, लोपुनिया चिर सुखदा, दोग चिर संपदा, दोग चिर संपदा, पापरता पामरता पापरता पामरता, माते नरपति श्री हरि सदा महाभया, धरित आपदा राजपदा. लोपुनिया चिर सुखदा, लोपुनिया चिर सुखदा, दोग शील संपदा, पापरता पामरता पापरता पापरता. Ah, 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 ah
हे गाणं झालं आणि खरंच पहिला नंबर आम्ही गुरुजींना सांगायला गेले जेव्हा माझा खरंच पहिला नंबर आला ते म्हणले एवढं काय वाटायचंय आमच्या मास्तरांचं पद आहे ते एक सणकून गाऊन यायचं तुझ्या आधी गायला असेल तो म्हणला असेल उगच आधीच्या आधी गायलो नंतरचा म्हणला असेल आता कशाला याच्यानंतर गाऊ आमच्या मास्तरांच्या गाण्याची पद्धत असते इतकं त्यांनी सरळ सांगितलं. शैलाती तुम्हाला 1980 साली 2 वर्षांसाठी महाराष्ट्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती तर मग तुम्ही वसंतरावांकडे तेव्हा शिकत होतात तर पुढेही तिथेच कंटिन्यू का नाही केलं? आम्हाला मी गुरुजींचं म्हणजे गुरुजींचंच नाव दिलं होतं शिष्यवृत्तीसाठी माझे गुरुजी तेच होते. जेव्हा मी वसंतरावजींना सांगायला गेले की मला शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर 2 वर्षांनी मी 84 साला पण वाढवणार आहे तेव्हा ते म्हणजे मी तुला खरं सांगू का की तू माझ्याकडे नाट्यसंगीत जरूर शिक पण बाईने नेहमी बाईकडे गाणं शिकावं. तू माझा एक तू माणिककडे जा शिकायला ती फार चांगली बाई आहे प्रेमळ आहे तुला फार प्रेमाने शिकवेल. आणि एवढं म्हणून ते थांबले नाहीत त्यांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिलं की शैला हिने जरी माझं नाव गुरु म्हणून दिलं असलं तरी माझी अशी इच्छा आहे हिने माणिक वर्माकडे शिकावं त्यामुळे आपण त्यांना पतीला परवानगी द्यावी आणि तशी मला गव्हर्नमेंटने काय गुरुजींनी सांगितलं परवानगी मिळणारच होती आणि मी माणिकबेनकडे शिकायला लागले मग. अच्छा शैलाती वसंतरावांनी तुम्हाला कधी गाण्याशिवाय त्यांना काय आवडतं याबद्दल कधी सांगितलं का? मी एकदा त्यांना विचारलं होतं की तुम्हाला काय आवडतं गाण्याशिवाय दुसरं काय आवडतं तेव्हा ते म्हणाले होते सांगू मला पावसात भिजायला खूप आवडतं दर पावसात मी गोव्याला जातो काळ्या कातळावर उभं राहतो आणि चिंब भिजतो तेव्हा मनात विचार येतो की आपलं मन भिजतंय का फक्त शरीरच भिजतंय आणि त्यांनी लगेच मला अशोकजी परांजपे यांचं त्यांना काव्य आठवलं ते त्यांनी म्हणून दाखवलं किरवाणी रागातलंय चाल पण गुरुजींचीच आहे. झाकोळले न सजळ सकळ झाकोळले न सजळ सकळ वरुषे घन नीळ वरुषे घन नीळ सर्व सर्व काळ झाकोळले नव
मग म्हणाले दुसरं महत्वाचं म्हणजे उंची कुठे मोजायची आणि माथा कुठे टेक बाबा हे कळायला पाहिजे म्हणून माझा एक छंद आहे. वेरूळ अजिंठ्याला जाऊन त्या कलाकृतींची उंची आजमावताना आपला सूर तिथपर्यंत पोहोचतो का ते पाहायचं, तिथे बेभान होऊन गायचं आणि मग कैलास लेण्यासमोर जाऊन नतमस्तक होऊन शरणागत होऊन गायचं. त्यांचं बोलणं ऐकून असं वाटायचं की हे मोठे लेखक पण झाले असते. मी न राहून विचारलं की तुम्ही हे लिहित का नाही, ते म्हणले अगं हे लिहिलं की असं वाटतं की आपण ह्याच्यापेक्षा कितीतरी चांगलं लिहू शकतो. मग मी ती लिहिलेली पानं फाडत बसतो. एकदा मी त्यांना विचारलं होतं गुरुजी गाणं प्रवाही असतं ना, तर त्यांनी फार सुरेख उत्तर दिलं होतं. ते म्हणले प्रवाही असणारच, अमीर खुसरोंनी एमन हा पर्शियन राग आपल्या संगीतात रूढ केला. अमीर खुसरोंचा जन्म कुठला 1253 मृत्यू 1325. आता त्या काळातला यमन आणि आजचा यमन यात कितीतरी फरक असणारच, कारण काळानुसार वेगवेगळे गायक वेगवेगळ्या घराण्यातले गायक म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता त्यांची ग्रहणशक्ती त्यांच्या गळ्याची जात कुवत जशी असेल तेवढाच यमन तो श्रोतांपुढे मांडणार ना. जे चांगलं आहे ना ते प्रवाहात टिकून राहतं आणि वाईट आहे ते नाहीच होतं. अगं काल गायलेला यमन मी आज गाणार नाही, तुला माहितीये का, म्हणून काल केलेलं रेकॉर्डिंग सुद्धा मी माझं आज ऐकत नाही, कारण कालचं वेगळं आणि आजचं वेगळं. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेने मला अगदी अनुत्तरित केलं होतं. शैलाती, तुम्ही देवगंधर्व भास्कर बुवा बखले यांच्यावर डॉक्टरेट करणार होतात, त्याबद्दल ऍक्च्युली काय झालं म्हणजे खरं? मी पहिले भास्कर बुवांवर डॉक्टरेटच करणार होते, कारण माझे आजे सासरे आहेत आणि हेतू असा होता की आपल्या घरातला माणूस आपल्याला कळावा, बाकी काही नाही. कारण आपण ज्यांच्या घरात राहतो एवढी मोठी परंपरा आपल्यालाच तो माणूस नीट माहीत नाही. म्हणून मी गुरुजींना सांगितलं होतं मी आता डॉक्टरेट करते म्हणजे मला भास्कर बुवा नीट कळतील. ते इतके खुश झाले होते. ते म्हणले तू हे कर, तू नाचतून म्हणून सुद्धा हे कर, जगाला याची फार गरज आहे, भास्कर बुवांवर फार लिखाण प्रसिद्ध नाहीये, हे तू कर, मी तुला जीवा जीव असेपर्यंत मदत करीन. तेव्हा डॉक्टरेट करायचं चाललं होतं आणि त्याच्यात अजून एक असं झालं, मग डॉक्टरेट करायची मग एम ए करायला लागलं मला कंपल्सरी. जरी मला गुरुजींनी दोन्ही वर्ष एम ए ची दुसऱ्या वर्षी ते जुलैमध्ये गेले, पण त्यांनी मला तेव्हा सुद्धा त्यांनी मदत केली, खूप शिकवलं होतं की बाबा एम ए कर पण चल डॉक्टरेट कर तू. अच्छा शैलाती, तुम्ही मास्टर दीनानाथांवर एक डॉक्युमेंटरी केली आहे, त्याच काम खूप वर्ष सुरू होत, मग ती वसंतरावांना पाहायला मिळाली का? नाही ना, ते काय मला माहित, खरं गुरुजी असताना एवढी माझी म्हणजे माझा आवाकाच नव्हता वाटायचं. मला खरं सांगू का, मला मंगेशकरांसाठी काहीतरी करायचं होतं, मला गुरुजींसाठी काहीतरी करायचं होतं, पण काय करायचं ते कळत नव्हतं. काय सगळे वेळात काय ते मंगेशकरांसाठी तुम्ही काय करणार, वसंतरावांसाठी तुम्ही काय करणार, पण माझ्या डोक्यात होतं काहीतरी आपण वेगळं करायचं. 2000 साली जेव्हा दीनानाथरावांची जन्मशताब्दी झाली तेव्हा मी ठरवलं, मी कार्यक्रम केला होता महाराष्ट्र सरकारच्या मदतीने, तेव्हा मी ठरवलं की मास्टर दीनानाथांवर आपण डॉक्युमेंटरी करायची. अर्थात गुरुजी 83 सालीच गेले होते, पण वाटायचं असं की माझे वडील गुरुजींना फार छान वाटेल आणि मी ती करायचं ठरवलं. पण शेवटी असं आपलं असतं की चित्रपटासाठी लागणारी साधन सामग्री आणि आर्थिक पाठबळ हे काय प्रत्येकाला मिळतं असं काही नाही ना, पण मला त्याचं काही वाटत नाही. मी पैसे झाडले की काम करायचं, पैसे संपले की गप्पा बसायचं, असं करत मी ते काम सुरू केलं आणि शेवटी 16 साली पूर्ण झालं. त्याच्या ते सेन्सॉरचा त्रास मला झालाच, पण पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी खूप मदत केली आणि शेवटी ती एकदाची फिल्म झाली. पण फिल्म झाली पण ते बघायला गुरुजी नव्हते. आणि एक चांगली गोष्ट घडायची होती, गुरुजींना हवी होती पण ती झाली नाही. ती अशी की गुरुजींना 1882 साली झालेलं संगीत सौभद्र, संपूर्ण संगीत सौभद्र करायचं होतं. सौभद्र नाटकाची जन्मशताब्दी होती, गुरुजींची फार इच्छा होती की 100 वर्षापूर्वी जसं सौभद्र झालं तसंच आत्ता करायचं, म्हणजे तसंच नेपथ्य, तसेच पोशाख, येणारे पुरुष रसिक पगडी सीचे सदरे तलम धेत्र धोत्र नेसून येतील आणि स्त्रिया नऊवारी रुगडी दागिने नथ आंबाड्यावर फुलांच्या वेण्या घालून येतील. मग हा प्रयोग गॅस बत्तीच्या प्रकाशात व्हायला पाहिजे, तरच तेव्हाचं वातावरण निर्माण होईल. आता प्रश्न होता असा की गुरुजी म्हणायचे अण्णासाहेब किर्लोस्करांनी जेव्हा शाकुंतल लिहिलं त्यात तेव्हा 201 पद होती. तेव्हा अण्णासाहेबांवर फार टीका झाली, सगळ्या साक्या दिंड्याच होत्या, पण ते खूप होतं. 2 दिवस प्रयोग चालला होता तो, 2 रात्र म्हणजे गॅसची बत्ती सगळी संपेपर्यंत. मग
अण्णांनी काय केलं, सौभद्रमध्ये पद कमी केले, किती 169. आता 169 जास्तीत जास्त पद घ्यायची आणि हा प्रयोग मोठा करायचा, थोडा लांबला तरी चालेल पण हा प्रयोग ऐतिहासिक होईल असं वसंतरावांना फार वाटायचं. पण तेव्हा काही पद मिळाली नाहीत आणि गुरुजी गेल्यानंतर देवगंधर्व जेव्हा मी अभ्यास करत होते तेव्हा मला हे पुस्तक मिळालं, कुठलं, सौभद्र नाटकातली 169 पदांचं पुस्तक विथ नोटेशन. बडोद्याच्या चिमणाबाई गायकवाड प्रकाशनने प्रकाशित केलं आहे, सगळ्या नोटेशन गाणी सगळी नोटेशन केलेली याच्यात गाणी आहेत. आता हे सगळं मिळालं पण गुरुजी नाहीत, तेव्हा त्यांची तीही आपली इच्छा राहिली असं मला फार वाईट वाटतं. सर्व घराण्यांची मर्मस्थान जाणून वसंतरावांनी आपली एक स्वतंत्र गायकी निर्माण केली. ख्याल, ठुमरी, टप्पा, तराणा, गझल, नाटकातली पद, भावगीत, अगदी अदाकारी सह लावणी देखील ते गायचे. त्यांच्या आवाजाला एक प्रकारची धार होती, दीनानाथरावांमुळे आक्रमकपणा होता, धावत्या गायकीतही खेळकरपणा होता. अवघड हरकती, मिंड, मुरकी, सरगम, तानांचे विविध प्रकार ह्यामुळे प्रत्येक रागाचं सौंदर्य वेगवेगळ्या प्रकारे खुलून दिसत असे. महत्वाचं म्हणजे इतकी विद्वत्ता असून ते अतिशय नम्र होते. विद्यार्थ्यांना त्यांनी भरपूर शिकवलं पण त्यांच्याकडून एकाही पैशाची अपेक्षा कधीच केली नाही. 82 नंतर गुरुजी आजारी पडायला लागले, तब्येत ठीक नसताना ते कधीही चेहरा पडून बसले नाहीत. कोणी भेटायला आलं की आजार पण सोडून बाकी बोलायचे, उलट या आजारांच्या आजारात वेदनांचं स्वागत कसं करायचं ते सांगायचे. म्हणायचे आयुष्य मजेत जगताना खूप आनंद घेतला, आता दुःखही उपभोगलं पाहिजे, यातही आनंद मानायला हवा. जन्मभर वाटेल तेव्हा जेवलो, रात्र जागलो, भरपूर हिंडलो, प्रवास केला, कुपथ्य केलं, आता आजारपणालाही सामोरं जायला हवं. गुरुजीने आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना किती दिले याचं मोजमापच नाही. असं वाटतं की भल्या मोठ्या पारिजातकाच्या झाडाखाली आम्ही सगळे उभे होत, प्रत्येकाच्यावर भरपूर प्राजक्ताच्या फुलांचा वर्षाव झाला, माझ्यावर पण झाला. माझ्या उंदरीत मावतील तेवढी फुलं मी भरून घेतली, बाकीचा खूप सडा अवती भोवती पडला. सगळी फुलं वेचणं मला शक्यच नव्हतं. मग मी मनाशी एकच ठरवलं की सगळी फुलं घेता आली नाही तरी चालतील, पण माझ्या पायाखाली एकही फुल चुरगळता कामा नये हे नक्की. बाळसाहेब, आता ह्या कार्यक्रमाची सांगता आपण वसंतरावजींच्या भैरवीतल्या सुकता तची जगी या पदाने करणार आहोत, तर ह्या पदाला अनुसरून तुमची मास्टर दीनानाथांची काही आठवण आहे का? काय कि मास्टर दीनानाथ म्हणजे माझे वडील, आता ज्याला मृत्यू झाला 1942 साली, त्यावेळी फक्त मी 4.5 वर्षाचा पोरगा आहे. तर बाबांची मला आकृती आठवते, आवाज स्मरतो, बाकी काहीही स्मरत नाही. एकच माहिती की हे नाट्यगीत याची संप षडजावरती होती, मूळ बंदिशी ती बाबांनी पंचमावरती केली हे मी ऐकलेलं आहे, मला माहित नाही. पण ह्याचे ते लेखक होते ज्याने तत्वज्ञान मांडलं की सुखतात ती जगिया, जरी ही फुले उमरात पाकळी पाकळी. ते वीर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर हे मला ओळखीचे होते, पण कधी प्रसंग असा आला नाही की मी तात्यांना म्हणजे सावरकरांना विचारावं की सुखतातची जगिया याचा अर्थ काय. पण मी धाडस करून त्यांना एकदा विचारलं की शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या याचा अर्थ काय. कारण लोकांना असं वाटतं की शतजन्म शोधिताना शत आरती म्हणजे आरती करतो ना आपण देवाची किंवा बायका नवऱ्याची करतात कधी कधी, त्या सतत करत असतात पण कधी कधी करतात, तर ती आरती का
आरती म्हणजे जे माणसाला शेवटी घेऊन जातात. कुठल्या अर्थाने तुम्हाला म्हणायचंय तात्या? शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली झाल्या, कुठल्या अर्थाने म्हणायचं तुम्हाला? कारण हा अर्थ खरंच मोठ्या मोठ्या साहित्यिकांना विचारलेला आहे पण त्यांना सांगता आलेलं नाहीये. तर त्यांनी एवढंच मला सांगितलं की विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले, ही ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरांचा अभंग वाच किंवा ऐक किंवा तो कोणाकडनं तरी शिकून घे. त्यात जो अर्थ हा शब्द ज्या अर्थाने आलेला आहे त्या अर्थाने इथं हई शतजन्म सुधिताना शत आरती व्यर्थ झाल्या, आरतीने किंवा आरतीने आरती व्यर्थ झाल्या. आणि मग सगळ्या गाण्याचा अर्थ बिघडतो आपल्याला की साऱ्या विश्वात दुःख ज्याने सामावलंय. आता देह शेवटी ब्रह्ममय होतो त्याला हेच म्हणत आहे की शत सूर्य मालिकांच्या हे दीप विजलेत, पण ते का विजले नाही दीप, ते त्यांच्या समोर प्रत्यक्ष ज्ञान सूर्य उभा राहिल्यामुळं ते दिवे विजल्यासारखे वाटतायत. घरभर वाती शून्य झाल्या ज्ञानेश्वर म्हणतात. या घरातल्या ज्या वाती होत्या ज्ञानाची, अज्ञानाची, सुखाची, दुःखाची, समाधानाची, या सर्व वाती तेवत होत्या आणि त्या वातींमुळे माझा देह उजळून निघाला होता. पण एक दिवस या वाती सगळ्या शून्य झाल्या. कारण वात जळत असताना शून्य का वाटत? प्रकाश कुठं हरपला? कुठं गेला प्रकाश? प्रकाश यासाठी हरपला की समोर साक्षात ज्ञानाचा सूर्य उभा राहिला, त्यामुळे प्रकाश हरपला. म्हणजे जळतोय पण तो हरपला, तो शून्य झाला. अगदी कल्पना करा की 1000 किंवा 2000 किंवा 5000 पॉवरचा एक बल्ब मोठा पेटलेला आहे, त्याच्या प्रकाशात आपण धावून निघतोय, पण जो प्रत्यक्ष सूर्य आला तो तो बल्ब जो आहे तो आपल्याला विजल्यासारखा वाटेल, कारण तो आपल्याला दिसणारच नाही. तो असं यांना सांगायचंय की शत आरती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या, हे दीप असे विझलेले आहेत. म्हणजे सगळं ते ज्ञानमय तेजोमय असं ते गाणं आहे. प्रकाश गेला तिबिर हरपला, प्रकाश गेला काय म्हणावे या स्थितीला, ती स्थिती त्या कवीची आहे. तर ते गाणं एक गझल आहे किंवा एक कवाली म्हणू आपण, त्या कवालीच्या चालीवरती लावलेले आहे. आणि सुखतातीची जगी हा महमद कुशा पिया असं काहीतरी बंदिश आहे जुनी, त्याच्यावरती बाबांनी ते गाणं बेतलेलं आहे. हा काय म्हणतो? हा तेच मला ऐकू येत नाही. मै मन को फसिया, मै मन को फसिया, हा याला काही अर्थ लागत नाही. मै मन को फसिया वेगळं आहे काहीतरी. आणि दुसरा शब्द म मन को फसिया, असं दोन दोन नाही सांगितलं. मोहब्बत शब्द आहे तो. काय झालं की आपल्याकडे ज्या बंदिशी आल्यात मुसलमानांकडनं, ते पर्शियन आणि अरबी असायचं. त्या बरेचशा शब्द आपण ते अपभ्रंश करून टाकला शब्दांचा. म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगतो की रसूल अल्ला, तर आम्ही फक्त रसूलच म्हणायचे, अल्ला म्हणायचेच नाही. अल्ला म्हणायचे तर ते आयत आहे. तर आपली भाषाच वेगळी, आपण मराठी लोक आहोत किंवा हिंदी लोक आहोत, त्यांना अरबी किंवा पर्शियन त्या अर्थ लगेच कळत नाही आणि तो शब्द ते उच्चार बरोबर होत नाही. तर मोहमलको बतियाला काही अर्थच नाहीये. जो मोहब्बत शब्द आहे तो कसा त्या आणायच्या तारात तुम्हाला माहिती नाही, पण बाबा विलक्षण ते गायलेले आहेत. आणि सांगे वडिलांची कीर्ती असं म्हणू नये,
म्हणून बाबांच्या गाण्याबद्दल फारस बोलत नाही. काय पण त्यांनी किती जणांना प्रेरणा दिली ते मी पाहिलेलं आहे. 1942 साली त्या रेवडीकरांच्या चाळीमध्ये त्या घरामध्ये बाबा शेवटचा महिना येतो त्यांच्या आयुष्यातला एप्रिल 24 एप्रिलला त्या गेलेत आणि एप्रिलचा काहीतरी पहिला वीक आहे किंवा दुसरा वीक असेल मला आठवत नाही. पण ते तंबोराकडून बसायचे आणि समोर लता मंगेशकर गाणं शिकायला बसायची, आशा भोसले गाणं शिकायला बसायची, प्रभाकर जठार गाणं शिकायला बसायची, गणपतराव भोईते गाणं शिकायला बसायची. मी असं ऐकलेलं आहे, पाहिलेलं नाहीये, की वसंतराव देशपांडे ही त्या घरात यायची. पण माझ्याकडे पुरावा नाही त्याचा, किंवा ऐकू येते, मी पाहिलेले प्रत्यक्ष. तर अतिशय मोठ्या मोठ्या लोकांना त्यांनी प्रेरणा दिली बाबांनी गायची, आजही ते देत आहेत. अगदी खरंय, असं नाही की ते संपलं. त्यांच्या भाषेत सांगतो तुम्हाला, ते अतिशय चांगले ज्योतिषी होते. ती देणगी वसंतरावांना पण आली होती बाबांकडनं. तर बाबा काय म्हणायचे, कुंडली मरत नाही, व्यक्ती मरते, कुंडली मरत नाही. ज्याची कुंडली मरते तो माणूस आपण विसरतो. काही कुंडल्या जिवंत राहतात, तशी मास्टर दीनानाथ यांची कुंडली जिवंत आहे. वसंतराव देशपांडे यांची कुंडली जिवंत आहे. त्यांना तो जरी अनेक वर्ष झाली तरी आपण परदेशात हिंदुस्थानात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या स्मरण करतो, त्यांच्या आठवणी सांगतो, त्याच्याबद्दल आपण बोलतो, कारण त्या कुंडल्या अजून जिवंत आहेत, त्या मृत झालेल्या कुंडल्या नाही आहेत. आणि हे इतके थोर गायक आहेत, इतके थोर व्यक्ती म्हणून इतके मोठे हे गुरु आहेत. पण ते गुरु कसे आहेत, देहातीत गुरु आहेत. नुसतं गाणं शिकवत नाहीत ते, तर जर त्या शिष्याला आवश्यकता भासली की आता आपल्या गुरुनी यावं आणि आपल्याला पुढे हात धरून न्यावं, तर हे देहातीत जे गुरु असतात ते कितीही वर्षाच्या आधी त्यांचं निधन झालेलं असलं तरी ते तिथं त्यावेळेला हजर राहतात, शिष्याचा हात धरतात आणि त्याला सांगतात की या रस्त्यांचा हे पुढे आहे. त्या देहातीत गुरु, त्यांना आपण ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु म्हणतात, मी त्यांना देहातीत गुरु म्हणतो. तर मास्टर विनायक, मास्टर दीनानाथ, वसंतराव देशपांडे हे सगळे थोर गुरु आहेत आणि हे देहातीत गुरु आहेत. हे नुसते गुरु नाहीत, हे सद्गुरु आहेत. तर ज्या ज्या ठिकाणी आपण चुकतो, जिथे जिथे आपण अडकतो, तिथे तर स्मरण केलं कि ते हजर होतात. जसं समर्थांनी सांगितलंय, मी स्मरण केलं की माझ्या उशाशी प्रभू रामाचे पाय येतात, म्हणजे मला उशी घ्यावी लागत नाही. तसं त्यांचं स्मरण केलं की आपोआप गळा चालायला लागतो, आपोआप ताल सुचायला लागतो, आपोआप गाणं सुचायला लागतं आणि आपोआप ते प्रेक्षकांनाही आवडायला लागतं. आणि जर प्रेक्षकांना आवडत असेल तर त्याला गुरु साक्षात शिष्याच्या अंगात प्रवेश करून प्रेक्षकांनाही दाद द्यायला लावतात. ते हे प्रसंग मी अनेक वेळा पाहिलेले आहेत. तर मी शहरात त्यांना आभार मानतो मनपूर्वक त्यांचे, की त्यांनी मला कार्यक्रमात बोलायची संधी दिली. आणि प्राचीबाई, की ज्यांनी दिलेला शर्ट घालून मी आज बसलो इथं. कारण मी एप्रिल मध्ये इथं आलो मुंबईला आणि लॉकआउट झाला, त्याच्यात मी फक्त गंजी फ्रॉक वरतीच होतो. कारण मला पुढे जाताच नाही कपडे आणायला. त्याशेवटी प्राचीबाईंना फोन केला की दोन शर्ट पाठवून द्या, आणि त्याही कोकण असत्या, त्यांनी दोनच शर्ट पाठवले. तर मगाशी संचालकांनी आभार मानले प्राची देवालयांचे, त्यांनी सर्व काही केलेलं आहे.
त्याच्यामध्ये ही पण गोष्ट त्यांनी घालावी की आज जो इथं वक्ता म्हणून बसलाय त्याचं शर्टही त्यांनी दिलेलं आहे आणि चांगला आहे. सुखतातजी जगी या अतिशय करुण आहे काव्य. परत मला एकदा आपण बोलवा, मी सुखतातजी जगी या गाण्यावरती भाष्य करीन कारण त्याच्यात मी चांगला अभ्यास केलेला आहे. पण आता मी शैलात्यांना विनंती करतो, ती माझ्यातर्फे विनंती करतो, वेगळी विनंती आहे ती. बाबा गायचे ना, बाबांचं मी गाणं ऐकलेलं आहे समोरून, मला आठवत ते बाबांच्या ध्वनिमुद्रे काय ऐकलेले आहेत. बाबांचा एक रस होता आणि तो रस फक्त एका माणसाने उमगला होता. ती व्यक्ती म्हणजे वसंतराव देशपांडे. बाकी नुसत्या बाबांच्या सगळ्या ताना मारण्याचा प्रयत्न करतात, दुसरा आक्रमण पडणार करत नाही. अतिशय असा स्वर ठेवून द्यायचं, एक एक्सप्रेशन, एक भावना गाण्यातली अशी वेगळ्या तऱ्हेने प्रकट करायची. ते वसंतराव देशपांडेंना जसं कळलं, उमजलं, दुसरी व्यक्ती लता मंगेशकर की तिला हे कळलं की बाबांना काय म्हणायचं होतं, पण 3 मिनिटाच्या गाण्यात ती व्यक्त करते. मला एकदा चांगला प्रसंग आठवतोय की मन तोडी रणा बांद लागे तुझा छंद, असं मला वसंतराव गाऊन दाखवलं होतं. एकही तार घेतली नव्हती. लागे तुझा छंद, हे जे आहे हा जो लगाव आहे, लागे तुझा छंद, लागे तुझा छंद, कीर्ती हा मजचांद, कीर्ती हा मजचांद, तव पदी वाहिला प्रेम सेवा शरण. हा लगाव आहे हा वसंतरावना उमगला होता, त्याने मला गाऊन दाखवलं होतं. हा लगाव दिदीला समजलेला आहे. मी शहरात त्यांना विनंती करतो कि त्यांनी सुखतातजी जगी आहे गाताना त्या लगावाने गाणं गावं, तानांकडे वगैरे विसरून जाव, शब्दांकडे, त्या सुराकडे, त्या भावनेकडे लक्ष द्यावा. आपण इथं मला बोललं त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद बाळासाहेब. मी गाणार नाही हे गुरुजींच आम्ही लावतोय. डॉक्टर वसंतराव, वा वा गुरुजी, छानच गायले गुरुजी. पण तुम्ही गाणार तरी मला आनंद होईल. नको नको, गुरुजींच ऐकू, ते छान आहे जास्ती. माझं झालं एवढं खूप झालं. परंतु सुंदर कया पाकया लगी जगिया, परंतु सुंदर कया पाकया Thank you.
मंडळी यानंतर काय बोलायचं शैलाताई नो वर्ड्स फार फार छान कार्यक्रम सुरुवातीच्या त्या या भवनातील रवीमी पासून ते प्रेमसेवा चंद्रिका आपदा सुखता तची पर्यंत फार फार छान आणि बाळासाहेब बापूसाहेब किती सुंदर म्हणजे फार फार हृदय आठवणी आणि अगदी खरं आहे की त्या कुंडल्या खरोखर अजूनही जिवंत आहे. आमचं भाग्य आहे की आम्ही म्हणजे कोकणीमध्ये म्हणेन की आमगेलो दीनानाथ म्हणायचे आमगेलो दीनानाथ म्हणायचे आमचे आजोबा आमचा वसंत म्हणायचे आमचे दुसरे आजोबा असं म्हणणाऱ्यांचे आम्ही नातवंड आहोत आणि आमचे नातवंड पण म्हणतील की अरे आपले भाग्य आपले ऐश्वर आहे. फार छान. आम्ही सगळे 50-51 जण इथे म्यूट वर होतो आणि त्यात बँडविड्थ राखायला व्हिडिओ सगळे बंद होते त्यामुळे तुमच्यापर्यंत आमचा आवाज चेहऱ्यावरचे भाव वगैरे काही पोहोचत नव्हते पण शैलत गाण्या गाण्याला पंडितजींच्या बापूंच्या वाक्या वाक्याला आणि अर्थातच वसंतराव मास्तरांच्या अलौकिक गाण्याला आमच्या मंडळींची दाद जी जात होती तुमच्यापर्यंत फक्त ती पोहोचत नव्हती. सॉरी या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या लिमिटेशन करता. एवढंच म्हणेन की ते राहिले ओठातल्या ओठात माझे शब्द वेडे राहिले तशी काहीतरी परिस्थिती आमची सगळी झालेली होती. वी आर सो फॉर्च्युनेट टू हॅव यू ऑल. आणि मंडळी आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊ आपण. तौर्य प्रतिष्ठानच्या व्हर्च्युअल फोरम मध्ये सामील झाल्याबद्दल आपण सर्वांचे आभार. विशेषत लेट अस थँक पंडिता गुरुवर्या शैलाताई दातार भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर श्री विजय देशपांडे आजचे शैलाताईंचे साथीदार ऑर्गनवर संजय गोखटे आणि तबल्यावर समीर पुणतांबेकर तसेच आज शैलाताईंबरोबर संवाद साधणाऱ्या प्राची देवल सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. आमच्या तौर्य प्रतिष्ठानच्या सभासदांना आज खूप खूप छान ऐकायला मिळालं. शैलाताई खरंच थँक्यू व्हेरी मच. म्हणजे अगदी अपेक्षेबाहेर सुंदर कार्यक्रम झाला. सत्राचा समारोप आपण जरा थोडस ह्याच्या बाहेर गेलेलो आहोत का वेळेच्या पण समारोप थोडासा प्रार्थनेने करूया आणि इथे सांगता करूया. ओम सर्वे सुखिन भवन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. नमस्कार. नमस्कार.